तर दुसऱ्या लेक्चरमध्ये पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे अँटी कोलिनर्जिक ड्रग्स याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ती पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला आता मी क्लासिफिकेशन्स वगैरे इन जनरल थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली होती की नॅचरल अल्कलॉइड्समध्ये कोण येतं, नंतर सेमी सिंथेटिक सिंथेटिक यामध्ये आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे पर्टिक्युलरली नॅचरल अल्कलॉइड्स अँड सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह्ज. त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर येणार आहेत नॅचरल अल्कलॉइड्सचे जे स्ट्रक्चर आहेत, पर्टिक्युलरली ॲट्रोपिन म्हणले, हायोसामाइंड म्हणलेले आणि हायोसिन म्हणलेले असे तीन ड्रग आहेत त्या ठिकाणी. नंतर सेमी सिंथेटिकमध्ये पण तीन ड्रग दिलेले आहेत. या तिन्हीचं आणि या तिन्हीचं क्लासिफिकेशन जे आहे व्यवस्थित त्या ठिकाणी ड्रगचं स्ट्रक्चर आणि त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूयात पहिलं नॅचरल अल्कॅलॉइड्स. त्याच्यामध्ये तीन ड्रग म्हणलेलो आहे. पहिला कुठला, ॲट्रोपिन. ॲट्रोपिन इज ऑप्टेन फ्रॉम द ट्रोपेन अँड गेट आणि जो मिळालेला फॉर्म आहे त्याला ट्रोपिन म्हणलेला आहे. तर पर्टिक्युलरली आता ट्रोपेन काय आहे, 5 कार्बन कंपाऊंडची एक रिंग आहे, तुम्हाला म्हणलेलो ऑलरेडी सांगितलं होतं मी, अशी एक काहीतरी रिंग असणार आहे ज्याच्यामध्ये की एक नायट्रोजन प्रेझेंट आहे ज्याला की CH3 अटॅच आहे. ओके, तर ही जनरल रिंग आहे, याला ट्रोपेनची रिंग म्हणलेलं आहे, याला ट्रोपेनची रिंग म्हणलेलं आहे पर्टिक्युलरली. देन या ट्रोपेनपासून ट्रोपिन मिळाला आय आणि एपासून आय मिळाला, मीन्स ट्रोपेनपासून ट्रोपिन मिळाला. ट्रोपिन इज ए 3-हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रोपेन. 3-हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह का म्हणले, कारण तिसऱ्या पोझिशनला OH ग्रुप लागला आहे ट्रोपेन रिंगच्या, त्याला म्हणलं ट्रोपिन. 3-हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रोपेन इज ट्रोपिन. हे जनरल स्ट्रक्चर आहे ट्रोपेनचं. याच्यानंतर आहे हायोसामाइन. हायोसामाइनबद्दल या ठिकाणी तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तरीही मागच्या व्हिडिओतली या ठिकाणी इन्फॉर्मेशन डबल रिकॉल करतो की हायोसामाइनला आणखीन एक नाव दिलेलं आहे, स्कोपॅलिन. स्कोपॅलिन काय, तर पर्टिक्युलरली लिवो फॉर्म. लिवो मीन्स लेफ्ट हँडचा, लिवो मीन्स लेफ्ट, डेक्स्ट्रो मीन्स राईट. डेक्स्ट्रो डिनोटेड बाय पॉझिटिव्ह अँड लिवो डिनोटेड बाय निगेटिव्ह. ओके, द लिवो फॉर्म ऑफ हायोसामाइन ऑर स्कोपॅलिन इज 15-20 times मोर ॲक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द डेक्स्ट्रो फॉर्म. ही एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी सांगितली होती. आणि ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे आणखीन एक पॉईंट होते की रॅसेमिक मिक्सचर ऑफ ॲट्रोपिन, इट इज अ मिक्सचर ऑफ बोथ द कॉम्बिनेशन, दॅट इज द हायोसामाइन. ओके, रॅसेमिक मिक्सचर इज अ हायोसामाइन ऑर नोन ॲज स्कोपॅलिन. दोन्हीपैकी एकच ड्रग हायोसामाइन ॲर ॲट्रोपिन, दॅट इज कॉल्ड ॲज ॲट्रोपिन हायोसामाइन. ॲट्रोपिन प्लस ऑर मायनस हायोसामाइन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ द ड्रग्स, दॅट इज द रॅसेमिक मिक्सचर. तिसरा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगितलं होता की इस्टरिफिकेशन केलं कशाचं, ट्रोपेनचं विथ ट्रोपिक ॲसिड. म्हणजे कसं आहे, ट्रोपेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ओके, ही जनरल रिंग आहे ट्रोपेनची, त्याला OH लावला तर झाला ट्रोपिन. त्याच्यामध्ये ॲड केला ट्रोपिक ॲसिड. म्हणजे काय, पर्टिक्युलरली C डबल बॉन्ड OCS CH2 OH अँड बेन्झिन रिंग. ही ट्रोपिक ॲसिड जर ह्या स्ट्रक्चरला अटॅच केली तर हायोसामाइनचं स्ट्रक्चर मिळालं. देन तिसरं हायोसिन. हायोसिनला आणखीन एक नाव आहे स्कोपॅलामाइन. स्कोपॅलामाइन का म्हणलंय, हायोसिन का म्हणलंय, आणि आणखीन एक इन्फॉर्मेशन, इपॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायोसामाइन इज हायोसिन. इपॉक्सी मीन्स ऑक्सिजन अटॅच केला की इपॉक्सी केला का ऑक्सिजन अटॅच. ही जनरल स्ट्रक्चर ॲज इट इज लिहिलेलं आहे, याच्यामध्ये इपॉक्सी म्हणलेलं आहे म्हणजे ऑक्सिजन अटॅच केला पर्टिक्युलरली या पोझिशनला, तर त्याला मी म्हणलेलं आहे हायोसिन. त्याला आणखीन एक नाव आहे स्कोपॅलामाइन. देन या ठिकाणी नॅचरल कलर्स या ठिकाणी इथे संपलेले आहेत. त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह्स, ज्याच्यामध्ये आपल्याला तीन ड्रग पाहिजेत, होमॅट्रोपिन, टिओट्रोपिन अँड इप्राट्रोपियम. नाव खूप महत्त्वाचे आहेत, होमॅट्रोपिन, टिओट्रोपिन अँड इप्राट्रोपियम. होमॅट्रोपिन काय आहे, होमॅट्रोपिन हे दोन रिंगचं कॉम्बिनेशन आहे. कुठली रिंग आहे, दोन, ट्रोपिन OH अटॅच आहे या रिंगला तर ट्रोपिन झाला. ओके, आणि मँडेलिक ॲसिड,
कुठल्या दोन रिंग फ्यूज झाल्यात आणि कुठलं स्ट्रक्चर तयार झालं हे पण खूप महत्त्वाचं आहे. या दोन रिंग फ्यूज झाल्या या ऑक्सिजनला ट्रोपिन आणि मँडेलिक ॲसिड या ऑक्सिजनला अटॅच आहेत. ओके, तर त्यावेळेस होम्याट्रोपिनचं स्ट्रक्चर तयार होतं. शेवटी अटॅच बेंझिन रिंग आहे CHOA, सी डबल बॉन्ड ओ आणि ऑक्सिजन. तर होम्याट्रोपिनचं जे सोल्युशन आहे ते ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्समध्ये दिलं जातं. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स म्हणजे आयच्या प्रिपरेशन्समध्ये, आय म्हणजे EYE, ओके, नॉट आय. हां, आणि होमोलॉग ऑफ ॲट्रोपिन असं सुद्धा म्हणलेलं आहे होम्याट्रोपिनला. होम्याचं होमो, होमोलॉग ऑफ ॲट्रोपिन आहे का स्ट्रक्चर ॲट्रोपिनचं? यस, होम्याट्रोपिन इज अ होमोलॉग ऑफ ॲट्रोपिन. दोन रिंग्स फ्यूज केलेले आहेत आणि होम्याट्रोपिनचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मायड्रॅटिक्स कंडिशनमध्ये दिलं जातं आहे. मायड्रॅटिक्स कंडिशन म्हणजे काय? ज्या वेळेस तुमच्या पर्टिक्युलरली जी आयची जी साईट आहे त्याच्यामध्ये जी प्युपिल आहे ती गेट डायलेट, म्हणजे प्युपिल पर्टिक्युलर आय आयमध्ये जी काय प्युपिलचं स्ट्रक्चर आहे ते जर डायलेट होत असेल कशामुळं? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ड्रग, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलनेस ऑर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द ट्रॉमा, देन देर विल बी द फॉर्मेशन ऑर देर विल बी द कंडिशन दॅट इज नोन ॲज मायड्रॅटिक्स. देन इन सच अ कंडिशन यू हॅव टू गिव द ड्रग नोन ॲज होम्याट्रोपिन. देन अनादर कंडिशन इज देअर दॅट इज द सायक्लोप्लेजिक्स. सायक्लोप्लेजिक्स, सायक्लोप्लेजिक्स मीन्स वॉट? इट इज अ पॅरालायसिस ऑफ सिलियरी मसल. सिलियरी मसल प्रेझेंट इन आवर आयज. मी मगापासून तेच सांगतो आहे, आयच्या रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन आहे, जी काय कंडिशन आहे त्या ठिकाणी हा ड्रग द्यायचा. पर्टिक्युलरली सिलियरी मसल्स प्रेझेंट इन आवर आयज. ओके, सिलियरी मसल्स प्रेझेंट इन आवर आयज, त्याच्यामध्ये जर पॅरालिसिस होत असेल तर पर्टिक्युलर सिलियरी मसलला इट इज अ टाईप ऑफ अ स्मूथ मसल, ही पण इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आणि सायक्लोप्लेजिक्समध्ये काय होतं? ह्या सिलियरी मसलचं पॅरालिसिस होतं. पर्टिक्युलरली सिलियरी मसल इज अ टाईप ऑफ स्मूथ मसल. स्मूथ मसल आणि ही जी काय स्मूथ मसल आहे, ही जी काय सिलियरी मसल आहे, ती ॲक्विअस ह्युमर आणि स्केमन स्कॅनर याच्यामधला जो काय फ्लो आहे लिक्विडचा पर्टिक्युलर, तर तो फ्लो मेंटेन करायचं काम करतात. आणि पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्टिव्ह व्ह्यू करण्यासाठी या सिलियरी मसलचा त्या ठिकाणी फंक्शन म्हणून ॲज इट इज उपयोग केला जातो. देन इन सच कंडिशन सायक्लोप्लेजिक्स होम्याट्रोपिन इज गिव्हन. देन अनादर ड्रग इज अ टिओट्रोपिन्स. टिओट्रोपिन्स स्ट्रक्चर खूप सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे. ओके, फक्त मध्ये चेंजेस काय दिले पाहिजे आपल्याला? इथं येणं आहे, इथं सी एस ती, इथं सी एस ती. ओके, देन इथं ऑक्सिजन आहे, कॉमन स्ट्रक्चर आहे, सी डबल बॉन्ड आहे, सी आहे, ओ एच आहे. फक्त या ठिकाणी चेंजेस आहेत तरी टिओट्रोपिन्स. टिओट्रोपिन इज अ डाय थायोनिल डेरिव्हेटिव्ह. डाय का म्हणलेलं आहे? पर्टिक्युलरली दोन सल्फर ग्रुप आहेत म्हणजे डाय. थायो मीन सल्फर, डाय थायोनिल, डाय थायोनिल या दोन रिंग फ्यूज केलेल्या आहेत पर्टिक्युलर या कार्बनला. तर डाय थायोनिल डेरिव्हेटिव्ह ऑफ यन मिथिल हायोसिन. यन मिथिल मीन्स या ठिकाणी यनची पोझिशन आहे, सी एस थ्री ग्रुप अटॅच आहे, यन मिथिल हायोसिन, दॅट इज द टिओट्रोपिन्स. टिओट्रोपिन्स इज यूज इन द क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज COPD मध्ये. या ठिकाणी हा टिओट्रोपिन्स दिला जातो आहे. COPD म्हणजे काय? पर्टिक्युलरली जी काय लंग्स आहेत आपले त्याच्यामध्ये जर एअरवे कन्स्ट्रिक्शन आलं पर्टिक्युलर लंग्स. ओके, या लंग्समध्ये जर एअरवे कन्स्ट्रिक्शन आलं पर्टिक्युलर, या ॲलोलायमध्ये जर एअरवे कन्स्ट्रिक्शन आलं पर्टिक्युलर, एअरफ्लो जर त्या ठिकाणी इझिली पास आउट होत नसेल तर त्या ठिकाणी ह्या COPDच्या कंडिशनमध्ये टिओट्रोपिन्स दिला जातो आहे. लंग्सच्या कंडिशनमध्ये टिओट्रोपिन्स दिलेला आहे, आयच्या कंडिशनमध्ये होम्याट्रोपिन दिलेला आहे. ओके, टिओट्रोपिन्स इज त्याचा आणखीन एक यूज आहे या ठिकाणी ब्रॉन्कायटिस. ब्रॉन्कायटिस म्हणजे पर्टिक्युलरली जी काय एअर फ्लो आहे ज्याच्यामधून एअर पास होणार आहे पर्टिक्युलर कॅनलमधून. ओके, तर त्याच्यामध्ये जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला ब्रॉन्कायटिस म्हणलेलं. तर ब्रॉन्कायटिसच्या कंडिशनमध्ये पण टिओट्रोपिन्स दिला जातो आहे. नंतर आहे इप्रॅट्रोपियम, हा शेवटचा ड्रग आहे. इप्रॅट्रोपियम, इप्रॅट्रोपियम इज ए यन आयसोप्रोपिल. यन आयसोप्रोपिल दिसते का? ओके, यन आयसोप्रोपिल डेरिव्हेटिव्ह ऑफ एट्रोपिन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एट्रोपिन, यन आयसोप्रोपिल डेरिव्हेटिव्ह ऑफ एट्रोपिन इज इप्राट्रोपियम. इट इज यूज इन द कंडिशन ऑफ अस्थमा मीन्स दमा अँड ब्रॉन्कायटिस. ब्रॉन्कायटिस लंग्सच्या कंडिशनमध्ये हे दोन ड्रग, आयच्या कंडिशनमध्ये होम्याट्रोपिन.
समजला? तर नॅचरल अल्कलॉइड आणि सेमी सिंथेटिक डेरिवेटिव्ज या ठिकाणी संपलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूयात सिंथेटिक डेरिवेटिव्ज. यानंतर आपला सिंथेटिक डेरिवेटिव्ज झाल्यानंतर हा अँटी कोलिनर्जिक ड्रगचं जे काही क्लासिफिकेशन आहे त्या ठिकाणी समाप्त होणार आहे. धन्यवाद.